गुड इव्हिनिंग सगळ्यांचं आपल्या सायन्स लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज सुरू करतोय हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन्स. वी आर स्टार्टिंग विथ बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन, दॅट इज फ्रॉम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. त्यातला थर्ड चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. त्यातलं आपला हे आजचं तिसरं लेक्चर सुरू आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, तर आधीचे दोन्ही लेक्चर्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कुठे कधी लेक्चर असेल तेव्हाचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील. तर पेज नंबर 33 वर ट्राय दिस, इथूनपासूनचा जो पुढचा पार्ट आहे तो सिलॅबसमधून ओमिट करण्यात आलेला आहे. आपण डिरेक्टली पेज नंबर 34 वर शिफ्ट होतो आहे, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. ठीक, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन ते कसं बॅलन्स करायचं हे आपण बघूया, सो दॅट इट विल बिकम मोर इझी फॉर यू. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, त्याचं एक आपण रँडम एक्झाम्पल बघणार आहोत. बॅलन्सिंग अ केमिकल, आणि आजचं लेक्चर एक खूप महत्त्वाचं आहे. थोडा वेळ जरी झाला तरी आज टकअप करा, सोडून जाऊ नका लेक्चर, कारण थोडंसं टाइम वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण समजून घ्या, समजणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो. फक्त पेशन्स ठेवा शांतपणे. ठीक, ना विल मूव अहेड. तर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, त्यांनी आपल्याला इक्वेशन 9 म्हणजे पेज 33 वर एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन कन्सिडर करायला सांगितलं. तर ते इक्वेशन आपण लिहून घेऊयात. ते इक्वेशन काय आहे? तर AgNO3 प्लस NaCl, सोडियम क्लोराइड, NaCl गिव्ज काय देतं बघा, याचे प्रोडक्ट्स काय आहेत? AgCl प्लस दुसरा प्रोडक्ट NaNO3, हा सेकंड प्रोडक्ट आहे. तर आता याच्यातलं AgNO3 आहे हे अक्विअस सोल्युशन आहे, मग त्याच्याखाली AQ लिहा. सोडियम क्लोराईड याचं सुद्धा एक्विअस सोल्युशन आहे, AQ लिहा. AgCl याचा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो म्हणजे दह्यासारखं. ठीक आहे, हा PPT प्रेसिपिटेट PPT-नी पण दाखवतात. ठीक आहे, PPT असं सुद्धा म्हणतात, पण ठीक आहे. आता इथं मला स्पेशल याच्या बाबतीत काय लिहायचं आहे, हा व्हाईट कलरचा आहे म्हणून याच्याखाली मी व्हाईट लिहितो, आणि NaNO3 हे सोल्युशन आहे असं राहतं, एक्विअस सोल्युशन. या पाण्यात, या एक्विअस सोल्युशनमध्ये हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट आपल्याला दिसतो, आपल्याला दिसणार आहे. तर आता आपण चेक करूयात की हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही. मग ते चेक कसं करायचं, तर नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते दोन्ही साईड्सना इक्वल आहेत का? जर इक्वल असतील तर इक्वेशन बॅलन्स, जर इक्वल नसतील तर इक्वेशन ते अनबॅलन्स आहे असं आपण म्हणणार आहोत. चला चेक करूयात. तर एलिमेंट्स, याच्यात एलिमेंट्स जे असतील ते आपण लिस्ट आउट करूयात. एलिमेंट्स एलिमेंट्स आता इथे लेफ्ट हँड साइडला कोण आहेत? रिएक्टंट्स आहेत, रिएक्टंट्स. ते कुठल्या साइडला आहेत? लेफ्ट हँड साइडला. LS म्हणा किंवा LHS म्हणा. ठीक आहे, त्याचे आपल्याला काय चेक करायचं, तर नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण पहिलं केमिकल इक्वेशन जेव्हा लिहिलं होतं तेव्हा सुद्धा केलेली आहे, तेव्हा सुद्धा ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे. राईट हँड साइडला हे काय आहेत? तर प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट RHS. इथं पण त्यांचे आपण काय लिहिणार आहोत? नंबर ऑफ ॲटम्स. ठीक,
आता बघा, एलिमेंट्स कुठले कुठले आहेत. लेफ्ट हँड साईडला एक पेन्सिल जवळ घ्यायची आणि काय काय करत जातोय बघा. ए जी, ए जी लिहून घेतला. डावीकडे ए जी किती वेळा, एकदाच आहे. मग ए जी झाला, मी ए जीला कॅन्सल केलं. सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सुरुवातीला हे करून घ्यायचं, का तर चुकू नये म्हणून. त्यानंतर सेकंड एलिमेंट काय, एन, नुसता एन आहे म्हणजे नायट्रोजन. लिहा नायट्रोजन. बरं, एन कुठं कुठं आहे, इथं एन आहे. आता इथं एन नाही आहे, हा एन ए आहे. एन ए म्हणजे सोडियम, एन म्हणजे नायट्रोजन. हा एन कॅन्सल करा, ठीक आहे. एन लिहून घेतला, त्याच्यासोबत त्याची संख्या पण लिहित जाऊयात. ए जी किती होता, ए जी एकटाच आहे का डावीकडे, येस. एक एक वेळाचं आहे, एक वेळा लिहून घ्या. एन किती वेळा, एकदाच आहे, एक वेळा लिहून घ्या. त्याच्यानंतर हा ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सिजन लिहितोय मी. ऑक्सिजन कुठं कुठं आहे, इथं एकटाच आहे ऑक्सिजन. दुसरीकडे लेफ्ट हँड साईडला आहे का, नाही आहे. मग मी कॅन्सल करतोय ऑक्सिजन. ऑक्सिजन इन टोटल किती आहेत, थ्री आहेत. तीन लिहून घेतले, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे तर सगळं कॅन्सल झालं आहे म्हणजे परत याचं रिपिटेशन नाही. एन ए, एन ए म्हणजे सोडियम. एन ए लिहूयात, किती आहे एन ए, एकच आहे, एक लिहूयात. आणि सी एल, सी एल म्हणजे क्लोरीन, तो पण एकच आहे, क्लोरीन एक लिहून घेतला, ठीक आहे. आता इथं मी कॅन्सल केलं नाही कारण आवश्यकता नव्हती, कारण हे ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे. चला आता राईट हँड साईड चेक करूयात. ए जी, ए जी किती वेळा आहे बघा, राईट हँड साईडला, टोटल राईट हँड साईडला ए जी एक वेळाच आहे. लिहा ए जी एक वेळा, कॅन्सल करा ए जी. त्यानंतर सी एल चेक करा, राईट हँड साईडला सी एल, इथं एकदाच आहे. इथं सी एल बघा, सी एल एकदाच आहे, एकदा लिहून घ्या. सी एल कॅन्सल करा. त्यानंतर सोडियम एन ए, एन ए किती वेळा आहे, एकदाच आहे. एन ए बघा कुठं, इथं एन ए, एन एच्या पुढं वन लिहा, व इथला एन ए कॅन्सल करा. त्यानंतर एन नायट्रोजन, नायट्रोजन किती वेळा, एकदाच आहे. नायट्रोजन इथं आहे, त्याच्या पुढं वन लिहा. त्यानंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन किती वेळा, ओ थ्री आहे, म्हणजे तीन वेळा आहे. म्हणजे ऑक्सिजनचे तीन अणू आहेत, तीन ॲटम्स आहेत. कॅन्सल करा आणि इथं तीन लिहून घ्या. आता चेक करा, चेक करा इंडिव्हिज्युअल ॲटम्स, इंडिव्हिज्युअल ॲटम्स चेक करायचे. ए जी वन वन, ए जी म्हणजे सिल्वर, लक्षात ठेवा. बहुतेक अर्जेंटिनम आहे त्याचा सायंटिफिक नेम. ए जी म्हणजे सिल्वर, एन म्हणजे नायट्रोजन. वन वन लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड वन वन आहे. ऑक्सिजन थ्री थ्री दोन्हीकडं. एन ए म्हणजे सोडियम, एन ए वन वन दोन्हीकडं एक एक आहे. बॅलन्स सी एल वन वन बॅलन्स, म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू आर राईट हँड साईड. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, दे आर फोर इट इज बॅलन्स इक्वेशन, बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे असं आपण म्हणू शकतो. ना आता अनबॅलन्स इक्वेशन कधी असणार, इफ सपोज देअर इज इम्बॅलन्स बिटवीन दीज नंबर ऑफ ॲटम्स, आयदर वन ऑर मोर. एका किंवा अनेक ठिकाणी जर हा इम्बॅलन्स असेल, इथं एक इथं दोन, इथं एक इथं चार, इथं तीन तीन एक 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 काही असेल, पण किमान एका एका जरी ठिकाणी जर हा इम्बॅलन्स असेल तरी ते संपूर्ण इक्वेशन जे आहे ते इम्बॅलन्स किंवा अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणून ट्रीट होणार आहे. अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणून ट्रीट होणार आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का, इफ द नंबर ऑफ आयटम्स ऑफ ईच एलिमेंट इन इज नॉट द सेम ऑन द टू साइड्स, ऑन बोथ द साइड्स, देन इट इज कॉल्ड एज अनबॅलन्स्ड इक्वेशन. आणि इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन आर सेम, देन इट इज कॉल्ड एज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. दॅट्स इट, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का, लक्षात आलं असेल तर वाय टाईप करा, सो दॅट वी कॅन मूव अहेड. वी विल स्टार्ट ॲक्च्युअल बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. राईट नाव वी हॅव जस्ट चेक्ड हाऊ टू बॅलन्स इट, म्हणजे वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट. म्हणजे आपल्याला एक तर कळलं इक्वेशन बॅलन्स आहे किंवा नाही आहे, कसं चेक करायचं, हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर आता आपण पुढं जाणार आहोत. चला मग आता पुढं जाऊयात आपण. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन.
किंवा हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन. हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, खूप महत्त्वाचा भाग आहे. इम्पॉर्टंट म्हणजे एकदम इम्पॉर्टंट. का? तर तुम्ही पुढं सायन्स स्ट्रीम घेणार असाल तर सायन्सला केमिस्ट्री हा सब्जेक्ट ऑप्शनल नाही. म्हणजे मॅथ्स आणि बायोलॉजी हा ऑप्शन असू शकतो, पण केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि त्यातल्या केमिस्ट्री टूमध्ये, केमिस्ट्री वनमध्ये पण उपयोग होईलच होईल, पण केमिस्ट्री टूमध्ये मेजरली आपल्याला या इक्वेशन्सचा खूप उपयोग होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा बीट आहे. अगदी मस्त डोकं कूल ठेवून हे शिकून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि लक्ष आत्ता दिलं तर तुमचा प्रॉब्लेमच कायमचा निघून जाणार आहे. बघा, आता मी एक इक्वेशन लिहितोय, वर्ड फॉर्ममध्ये लिहितोय, ठीक आहे. आणि ही जी काही मेथड आहे ती आपण ट्रायल अँड एरर मेथड करतो. हाऊ वी आर गोइंग टू डू इट? इट इज डन थ्रू ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर मेथडनी आपण हे सॉल्व करतो, एखादं इक्वेशन बॅलन्स करत असतो. ठीक, आता मी एक वर्ड इक्वेशन घेतोय, वर्ड इक्वेशन घेतोय. वर्ड इक्वेशन कशाला म्हणायचं हे आपण काल शिकलेलो आहे. जरी नसला शिकला तर फक्त आता मी सांगितलं तुमच्या लक्षात येईल कशाला आपण म्हणत होतो. तर सोडियम हायड्रॉक्साईड, तर सोडियम हायड्रॉक्साईडचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? NaOH. मग मी NaOH न लिहिता मी लिहिणार सोडियम हायड्रॉक्साईड. मग ते झालं वर्ड इक्वेशन, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यात मी ऍड काय करतोय बघा, सल्फ्युरिक ऍसिड. आय एम गोइंग टू ऍड सल्फ्युरिक ऍसिड इन इट. सल्फ्युरिक ऍसिड मी ऍड केलं. काय तयार होत आहे बघा, काय प्रोडक्ट्स तयार होतात? हे झाले रिएक्टंट्स. प्रोडक्ट्स काय होतात? सोडियम सल्फेट प्लस पाणी, वॉटर. हे प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत. तर आता पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, तर हे वर्ड इक्वेशन आहे त्याचं केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्जन करून घेऊयात, ठीक आहे. केमिकल इक्वेशन लिहून घ्यायचं आहे, फर्स्ट स्टेप, स्टेप नंबर 1. यूज केमिकल फॉर्म्युले, ठीक आहे, फॉर रायटिंग द इक्वेशन. किंवा राईट केमिकल इक्वेशन, राईट केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन लिहिताना सोडियम हायड्रॉक्साईड याचा एक कॉम्पोजिशन किंवा त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर NaOH. सोडियम हायड्रॉक्साईडचा केमिकल फॉर्म्युला NaOH. तो काहीही झाला तर चेंज होणार नाही, तो NaOHच राहणार आहे. प्लस सल्फ्युरिक ॲसिड हा H2SO4 तुम्हाला पाठच झाला पाहिजे, H2SO4, कारण हा सुद्धा सारखा येणारा आम्ल आहे, ॲसिड आहे पुढं भविष्यात सुद्धा. गिव्ज, हे झालं सल्फ्युरिक ॲसिड. सोडियम सल्फेट, सोडियम म्हणजे NA आणि सल्फेटला SO4 लागतं. मग तुम्ही म्हणणार सर इथं तुम्ही SO4ला सल्फेट म्हणताय आणि H2SO4ला सल्फ्युरिक ॲसिड म्हणताय, ते तुम्ही असंच लक्षात ठेवायचं. सल्फ्युरिक ॲसिडला H2SO4च म्हणतात, तिथं सल्फेट आपण म्हणत नाही. पण SO4 जेव्हा असेल तर जनरली त्याला सल्फेट म्हटलं जातं. सोडियम सल्फेट प्लस वॉटर. वॉटर तर तुम्हाला झोपेतनं उठवलं तरी यायला पाहिजे. वॉटर म्हणजे H2O. वॉटर म्हणजे H2O, दॅट्स इट. आता सेकंड स्टेपला आपण काय चेक करणार आहोत, हे जे इक्वेशन आपण लिहिलंय, हे जे इक्वेशन लिहिलंय ते बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे.
हे आपण चेक करायचं आहे. सेकंड स्टेप, चलो सेकंड स्टेप लिहूयात. बघा ना, हे आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत थांबलात तर तुमचा फायदा होईल. इथं आपण चेक करणार आहोत. चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट, बॅलन्स्ड ऑर नॉट. मराठीत सुद्धा मी लिहून देतोय, केमिकल इक्वेशन लिहा, केमिकल इक्वेशन लिहा. इथं इक्वेशन बॅलन्स आहे की नाही तपासा. ठीक आहे, हे कसं तपासायचं याच्या आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं टेबल काढून, तर सेम टेबल इथं आपण करायचं आहे. सेम टेबल करणार आहोत, बाकी काही करणार नाही आहोत. एलिमेंट घेऊयात. एलिमेंट एलिमेंट लिहूयात. त्यानंतर लेफ्ट हँड साइड हे जे आहेत ते आहेत रिएक्टंट्स. रिएक्टंट्स हे कुठल्या साइडला आहेत? लेफ्ट हँड साइडला आहेत. राईट हँड साइडला जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? प्रोडक्ट्स. लिहा प्रोडक्ट्स, आर एच एस. याच्यात चेक काय करणार आपण? नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स, दॅट्स इट. चलो टेबल तयार करूयात. पहिलं डावीकडनं गाडी सुरुवात करायची, अधनमधनं काही घ्यायची गरज नाही आहे. डावीकडं पहिल्यांदा कोण आहे? सोडियम आहे. सोडियम बाबाला घ्या आधी. सोडियम डाव्या बाजूला. सोडियम किती वेळा आहे? सोडियम म्हणजे एन ए. इथं एक वेळा आहे. सोडियम सल्फेट लिहिताना एन ए टू एस ओ फोर हे सोडियम सल्फेटचं केमिकल फॉर्म्युला आहे. केमिकल फॉर्म्युला सोडियम सल्फेटचं केमिकल इक्वेशन किंवा केमिकल फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला राईट, केमिकल फॉर्म्युले. ठीक आहे, लक्षात आणखीन व्यवस्थित राहील फॉर्म्युले म्हटलं तर. सोडियम सल्फेट एन ए टू एस ओ फोर हे लक्षात ठेवा. बर, आता सोडियम लेफ्ट हँड साइडला, या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला किती वेळा आहे? इथं एकदा आहे. परत आहे का? नाही. म्हणजे मग एकदाच आहे, एकदा लिहून टाकूयात. त्यानंतर ऑक्सिजन आहे, लिहूयात ऑक्सिजन. ऑक्सिजन बघा, एक इथं एकदा आहे आणि इथं ओ फोर म्हणजे चार वेळा. वन प्लस फोर, वन प्लस फोर इन टोटॅलिटी फाईव्ह टाईम्स आहे. हे लिहायचं नाही आहे, हे लिहायचं नाही आहे, फक्त लक्षात यावं म्हणून मी लिहिलं आहे फाईव्ह. त्यानंतर हायड्रोजन, एच म्हणजे हायड्रोजन. एच किती वेळा बघा? इथं एकदा आहे आणि इथं एच टू म्हणजे दोन वेळा. वन प्लस टू असं एकूण किती वेळा आहे? तीन वेळा. वन प्लस टू इन टोटल थ्री वेळा. त्यानंतर सल्फर, सल्फर एस, एस किती वेळा बघा? एस इथं नाही आहे, एस इथंच एकदा आहे, एक वेळाच आहे. बाकीचा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऑलरेडी आपण घेतलेला आहे. हायड्रोजन ऑक्सिजन ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळे ते परत परत लिहायचं नाही, परत परत लिहायचं नाही, लक्षात ठेवा. हे काय केले आपण? नंबर ऑफ ॲटम्स लिहून घेतले या प्रत्येक एलिमेंटचे. आता राईट हँड साईडला जाऊयात. राईट हँड साईडला काय परिस्थिती आहे बघा. एन ए टू इथं काय आहे लॉजिक? एन म्हणजे किती आहेत? एन ए दोन आहेत. अजून कुठं आहे का एन ए? नाही, इथं एकाच ठिकाणी एन ए दोन वेळा आलंय. त्याच्यानंतर कोण आहे? सल्फर एस, एस आहे. एस किती वेळा बघा? एस एक वेळाच आहे, एस एक वेळाच आहे. एस कुठे? इथं आहे. एसच्या पुढं वन लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? ओ आहे. ऑक्सिजन किती वेळा? इथं चार आणि इथं एक पाच. फोर प्लस वन फाईव्ह, फोर प्लस वन इन टोटॅलिटी फाईव्ह वेळा.
त्यानंतर इथं हायड्रोजन बघा, एच हायड्रोजन किती वेळा आहे? 2 वेळा. आता बघा, लेफ्ट साइड राइट साइड चेक करत जाऊयात. 1 2. अरे इथं 1 2 म्हणजे इथं इक्वल नाही आलं, इम्बॅलन्स झालं. मी मार्क करतोय हे. त्यानंतर 5 5 इक्वल आहे. 3 2. इथं परत एकदा अनइक्वल आलंय. वन वन हे इक्वल आलंय. म्हणजे हे दोन, या दोनमुळे काय झालं? 1 आणि 2 मुळे हे इक्वेशन अनबॅलन्स झालं. हे अनइक्वल आहे, त्यामुळे हे इक्वेशन काय झालं? अनबॅलन्स झालं. अनबॅलन्स्ड, द इक्वेशन इज अनबॅलन्स. हे इक्वेशन आत्ता अनबॅलन्स्ड आहे, इथून आपण लिहू शकतो. कारण काय? द नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टन्स आर नॉट इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट. म्हणून हे इक्वेशन सॉल्व करायला पण इक्वेशन द्या. ओके ठीक आहे, हे इक्वेशन अनबॅलन्स्ड झालेलं आहे. पुढं बघा, इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असणं मला अपेक्षित आहे. नेक्स्ट स्टेप लिहूयात, किंवा इथं मी लिहितो, इथं फक्त एक स्टेटमेंट लिहितो. सिन्स, सिन्स म्हणजे उलटं म्हणून. सिन्स नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट्स इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट, इक्वल नाही. देअरफोर इक्वेशन इज अनबॅलन्स्ड. ठीक आहे, आता मला हे बॅलन्स करायचं आहे. आता मला हे अनबॅलन्स असलेलं इक्वेशन बॅलन्स करून घ्यायचं आहे. मग आता स्टेप नंबर 3, थर्ड स्टेपला आपण जाऊयात. स्टार्टिंग बॅलन्सिंग इक्वेशन, स्टार्टिंग इक्वेशन बॅलन्सिंग. आता हे आपण सुरुवात करतोय. बघा इथं काय करायचं आहे. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड. फ्रॉम द कंपाऊंड, कंपाऊंड म्हणजे हे जे आहे त्याला कंपाऊंड म्हणायचं. हे जे फॉर्म्युले लिहिलेत त्यांना आपण कंपाऊंड म्हणतो, संयुग. फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. ज्या कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असतील तिथून सुरुवात करणं प्रेफर करा. मोर ओवर इट इज कन्व्हिनियंट टू फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट इन धिस कंपाऊंड विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ ॲटम ऑन द टू साईड्स. स्टार्टिंग इक्वेशन बॅलन्सिंग करताना तिसऱ्या स्टेपमध्ये पहिला सबबिट काय लक्षात घ्यायचं आहे, आपण कन्व्हिनियन्स ॲज अ पार्ट ऑफ कन्व्हिनियन्स म्हणून काय करतोय. आपण बघा, स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम दी कंपाऊंड विथ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. विथ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. बरं, मी आता हे तुमच्या बुक लँग्वेजमध्ये सांगतो आहे, पण माझं जे लॉजिक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स, कारण ही एनी हाऊ ट्रायल अँड एरर मेथड आहे. ट्रायल अँड एरर मेथडमध्ये तुम्ही वेगळं लॉजिक अप्लाय केलं तरीही चालतं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय, हे करायचंच करायचं, त्यातसुद्धा पहिलं प्रेफरन्स कोणाला द्यायचं? प्रेफर वरच्यामध्ये, प्रेफर दॅट कंपाऊंड, हा इथला दॅट सिलेक्टेड कंपाऊंड. सिलेक्टेड ब्रॅकेटमध्ये टाकतो कंपाऊंड
विथ अनइक्वल नंबर ऑफ एटम्स. अनइक्वल नंबर ऑफ एटम्स म्हणजे कुठं कुठं आलंय, इथं सोडियम 1, 2 आणि हायड्रोजन 3, 2 असे अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स असलेला एन ए आणि एच आहे, ठीक आहे. तर त्याचा विचार इथं करायचा आहे. काय म्हटलं आहे बघा, आपल्याला इक्वेशन बॅलन्सिंगला सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे, असं कंपाऊंड याच्यातलं शोधायचं आहे, डाव्या बाजूचं वेगळं आणि उजव्या बाजूचं वेगळं लक्षात घ्या. नंतर आपण एकत्र विचार करूयात, नंतर आपण एकत्र विचार करूयात. डाव्या बाजूला कोण कोण आहेत, एन ए ओ एच, मी डाव्या बाजूला जे जे आहे ते लिहितो आणि उजव्या बाजूला जे जे आहे ते लिहितोय. लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइडचे कंपाऊंड्स आणि राईट हँड साइडचे कंपाऊंड्स, आर ए लेफ्ट एल एच एस कंपाऊंड्स आणि आर एच एस कंपाऊंड्स. कुठले कुठले, लेफ्ट हँड साइडला एन ए ओ एच आहे, एन ए ओ एच आहे, दुसरं काय आहे, एच टू एस ओ फोर, एच टू एस ओ फोर, बघा एन ए ओ एच, एच टू एस ओ फोर. उजवीकडे राईट हँड साइडला काय आहे बघा, एन ए टू एस ओ फोर आणि एच टू ओ, एन ए टू एस ओ फोर आणि दुसरा एच टू ओ. बर, आता यांनी काय सांगितलं आहे, स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विथ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. आता या सगळ्यात मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स पासून आपण सुरुवात करायची आहे, सुरुवात तिथून करायची आहे. पण मी काय करतो आहे, आपण उलटी प्रोसिजर करूयात, ज्याच्यात मिनिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते आधी आपण कॅन्सल करूयात. मग मिनिमम नंबर इथे 1, 2, 3, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 3 वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स या तिन्ही ठिकाणी आहेत, इथं 2 प्रकारचेच आहेत. पहिल्यांदा मी हे कॅन्सल करतो, ठीक आहे. मी उलटी मेथड वापरतो आहे, मी काय करतो आहे, उलटीकडनं जातो आहे. आता इथं एकच राहिला, याला कॅन्सल करून चालणार काय, याला कॅन्सल करत केलं तर सगळा विषयच संपला, सगळा विषय संपला. आता दोन्हीपैकी म्हणजे अशी सिच्युएशन आली की लेफ्ट हँड किंवा राईट हँड साईडला एकच राहिला आहे, की मग हे जे आहे प्रेफर दॅट कंपाऊंड, प्रेफर दॅट कंपाऊंड विथ अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स, आता तो कंपाऊंड सिलेक्ट करायचा आहे. मग अनइक्वल कुठं कुठं आहेत, सोडियममध्ये पण एन ए अनइक्वल आहे आणि हायड्रोजन अनइक्वल आहे. सोडियम अनइक्वल आहे, सोडियम इथं आहे, हायड्रोजन इथं आहे, हायड्रोजन इथं आहे, सोडियम इथं आहे, हायड्रोजन इथं आहे का, इथं हायड्रोजन आहे का, नाही. मग जिथं सोडियम आहे दोन्ही बाजूंना असेच इक्वेशन आपण घेतले पाहिजे, दोन्ही बाजूंना सोडियम कुठं आहे, इथं सोडियम आहे, इथं सोडियम आहे, इथं सोडियम आहे का, इथं सोडियम नाही, म्हणजे हे आपोआप कॅन्सल होणार आहे, हे आपोआप कॅन्सल होणार आहे का. तर आपल्याकडे एन ए टू एस ओ फोर हेच राहिलं होतं, पहिल्यांदा आपण हे कॅन्सल केलं, दुसऱ्यांदा आपण हे कॅन्सल केलं. एच टू आपण का कॅन्सल केलं, तर एकूण नंबर ऑफ ॲटम्स मोजा, मी सांगतोय तसं करा, 1 Na 1 O 1 H 1, 1, 2, 3, एकूण इथं नंबर ऑफ ॲटम्स झाले 3, ठीक आहे. एच टू एस ओवर मध्ये एच झाले 2, एच झाला 1, एसच्या खाली काय नाही म्हणजे 1, 2 अधिक 1 अधिक हे 4, 2 अधिक 1 3, 3 अधिक 4 7, एकूण झाले 7, ठीक आहे. एन ए टू एस ओ फोर, एन ए टू एसच्या खाली काय नाही आहे म्हणजे 1 असतो, तो लिहिण्याची पद्धत नाही. 2 अधिक 1 3, 3 अधिक 4, एकूण झाले 7. एच टू ओच्या बाबतीत बघा काय होतं आहे, H2 2, ऑक्सिजन किती आहे लिहिलेलं नाही याच्या खाली, म्हणजे 1, 2 अधिक 1 3. सगळ्यात कमी एलिमेंट्स कुठे आहेत नंबर ऑफ ॲटम्स, इथं सगळ्यात कमी नंबर ऑफ ॲटम्स इथं आहेत, म्हणून पहिल्यांदा मी हा कॅन्सल केला. आता लक्षात आलं का, ज्या कोणाला डाऊट राहिला असेल, एच टू ओ मी कॅन्सल का केला हे सगळ्यांच्या लक्षात आलं का, एच टू ओ पहिल्यांदा कॅन्सल का केलं हे कळलं का सगळ्यांना, येस, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आता एच टू एस ओ फोर सर तुम्ही काय कॅन्सल केलं, हा तुमच्या समोर प्रश्न असेल. इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 3च होतं, मग हे पुढच्या स्टेपला का कॅन्सल नाही केलं. तर पहिल्यांदा मी हे कॅन्सल केल्यानंतर मी चेक काय केलं, की आता इथं राईट हँड साईडला फक्त हा एकटाच राहिला आहे, म्हणजे हा आता पुढच्या स्टेपला कॅन्सल करून चालणार नाही. आता मला लक्ष दिलं पाहिजे या एन ए टू एस ओ फोरकडे,
Na2SO4 कडे मला लक्ष दिलं पाहिजे. मग मी इथं दुसरी जी कंडिशन आहे तिचा विचार केलाय, प्रेफर दॅट कंपाऊंड विथ अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स. मी असं कंपाऊंड चूज करणार आहे ज्याच्यात अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स असतील. आता अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स कशा कशाचे आहेत, सोडियमचे आहेत आणि हायड्रोजनचे आहेत. इथं आपण मार्क करून ठेवलेत सोडियम आणि हायड्रोजन. बरं, आता इथं जो एकटा राहिला एकटा, त्याच्यात सोडियम आणि हायड्रोजनपैकी काय आहे बघा, फक्त सोडियम आहे, फक्त सोडियम आहे, फक्त सोडियम आहे. मग काय होणार, मग वरती वरती सोडियम कशात आहे मी बघणार, सोडियम आहे का इथं, हां इथं सोडियम दिसतंय, मग इथं सोडियम आहे, इथं सोडियम आहे, म्हणून मी हे शिल्लक ठेवणार. इथं सोडियम आहे का, नाही आहे, म्हणून मी हे कॅन्सल केलं, म्हणून मी हे कॅन्सल केलं, बाकी काही कारण नाही, म्हणून मी ते कॅन्सल केलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं मी हे H2SO4 का कॅन्सल केलं सेकंड नंबरला, लक्षात आलं का? गिव्ह युअर रिॲक्शन्स फास्ट. ओके फाईन, ठीक. आता आता चेक करूयात सोडियम जो अनबॅलन्स आहे तो अनबॅलन्स कितीने आहेत. इथं आपल्याला दिलंय सोडियम अनबॅलन्स आहे, इथं सोडियम डाव्या बाजूला एक आहे आणि उजव्या बाजूला दोन आहे. तर सोडियम डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला दोन आहे. दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे H2SO4 कॅन्सल करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. इथं फक्त एकच कंपाऊंड उरला कुठल्याही एका साईडला, लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला, तिथंच फक्त चेक करायचं तिथे Na आणि H पैकी या अनबॅलन्सपैकी कोण आहे प्रेझेंट, Na आहे, दॅट्स इट. झालं, नाही बाकीचं कॅन्सल केलं तरीही चालण्यासारखं आहे, हे नाही कॅन्सल केलं तरीही चालण्यासारखं आहे, नाही कॅन्सल केलं तर फरक पडत नाही. इथं आपलं काम होतंय, आपल्याला बॅलन्स कुणाला करायचं आहे, सोडियमला बॅलन्स करायचं आहे, हे आपल्याला कळलं. Na राहिला म्हणजे आपल्याला कुणाला बॅलन्स करायचं आहे, बॅलन्स सोडियम Na बॅलन्स करा, कारण तोच शिल्लक राहिलाय. इथं हायड्रोजन आहे का, नाही आहे, म्हणजे आपल्याला बॅलन्स Na करायचं आहे, हे आपल्याला इथून मिळालंय. बाकीचं सोडून द्या, हे वरचं क्रॉस करणं वगैरे सोडून द्या. ठीक आहे, मला बॅलन्स आता सोडियमला करायचं आहे. सोडियमला बॅलन्स करायचं असलं तर काय होणार, उजवीकडे दोन आहेत सोडियम, डावीकडे एक आहे, मग मला डावीकडे किती झाले पाहिजेत, दोन ॲटम झाले पाहिजेत, दोन ॲटम सोडियमचे झाले पाहिजेत. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे, ती डोक्यात अगदी छापून ठेवायची, अजिबात विसरायची नाही. ती काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईडचं जो केमिकल फॉर्म्युला आहे तो NaOH आहे, तो तुम्ही बॅलन्स करायचा म्हणून Na2OH वगैरे करू शकत नाही, तो NaOHच राहणार आहे. H2SO4 बॅलन्स करायचं म्हणून H2S2O4 असं होणार नाही, H2SO4 हे सल्फ्युरिक ॲसिड आहे, ते H2SO4च राहणार आहे. सोडियम सल्फेट Na2SO4च राहणार आहे, वॉटर H2Oच राहणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे जी सूत्र आहेत, हे जे फॉर्म्युला आहेत, याला धक्का लावायचा नाही, अजिबात कुणीही हात लावायचा नाही. जे काय करायचं आहे ते यांना प्रिफिक्स, यांना अलीकडं अलीकडं मल्टिप्लिकेशन करून, यांना कोइफिशियंट देऊन, कोइफिशियंट म्हणजे यांना डावीकडं गुणून, गुणूनच जो काही कारभार करायचा आहे तो करायचा आहे. मग आता आपण कोणाला बॅलन्स करणार आहोत, सोडियमला. उजव्या बाजूला जास्त आहे म्हणजे डाव्या बाजूला एक वाढवला पाहिजे, एक आहे त्याच्या जागी दोन झाले पाहिजेत. इथं एक आहे सोडियम, त्याच्या जागी दोन झाले पाहिजे, तर मला इथं दोननी गुणलं पाहिजे. इथं फक्त मॅथ सारखं अख्ख्याच्या अख्ख्या डाव्या बाजूला वगैरे गुणत बसायचं नाही, जिथं सोडियम आहे तेवढ्याच एका कंपाऊंडला गुणून घ्यायचं, तेवढ्याच केमिकल फॉर्म्युलाला गुणून घ्यायचं. इथं सोडियम आहे ना, तर इथं मी दोन्ही गुणून घेणार, दोन्ही गुणून घेणार. ठीक आहे, चला करूयात. इथं छोटीशी पहिली पायरी घेऊयात. मी बॅलन्स Na करणार म्हटलंय, तर Na मी बॅलन्स करण्यासाठी LHS आणि RHS, LHS RHS, LHSला सोडियम किती आहे, 1 आहे, RHSला 2 आहे, 2 आहेत. मग मला लेफ्ट हँड साईडचा 1 बॅलन्स करायचा झाला, म्हणजे 2 करायचं झालं, तर मला दोन्ही गुणावं लागेल, 2 एक 2, मग आता हे 2 होईल आणि हे 2 होईल. ठीक आहे, म्हणजे मी काय करणार, Na जिथं आहे लेफ्ट हँड साईडला तिथं दोन्ही गुणून घेणार. चला करूयात, मग इथं गुणा, फक्त इथंच फक्त गुणणार आहोत, 2NaOH म्हणून मी इथं गुणलंय, म्हणून ते फक्त रेड कलरने लिहितोय तुम्हाला लक्षात यावं म्हणून, 2NaOH.
बाकीचं सगळं आहे असं, बाकीचं सगळं आहे असं, प्लस एस टू एस ओ फोर गिव्ज यू एन ए टू एस ओ फोर प्लस एच टू ओ प्लस एच टू ओ, हे आता आपल्याला मिळालं. बरं, आता परत काय काम आहे, परत हे इक्वेशन बॅलन्स आहे किंवा अनबॅलन्स आहे हे चेक करायचं आहे. परत आपलं काम बॅलन्स झालंय किंवा नाही हे चेक करणं आहे. तर हा लेफ्ट कॉलम आहे तो आहे असा लिहून घ्या. आपण चेंज कुठं घेतलाय केलाय, फक्त लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईड आहे अशी राहणार आहे, राईट हँड साईड आहे अशी लिहून घ्यायला हरकत नाही. चला मी टेबल अगदी शॉर्ट करणार आहे आता. एन ए ओ एच एस हे एलिमेंट्स आहेत, इथं एल एच एस रिएक्टंटची साईड, इथं आर एच एस म्हणजे प्रोडक्टची साईड. ठीक, आता इथं मी चेंज केला आहे म्हणजे इथं चेंजेस होत जाणार आहेत. सोडियम किती झाले, एन ए दोन झाले, लिहून घ्या दोन. ऑक्सिजन किती झाले, टू ऑक्सिजन, दोन ऑक्सिजन प्लस हे चार ऑक्सिजन, चार अधिक दोन सहा, फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स, हे काही लिहायचं नाही. हायड्रोजन किती झाले, दोन हायड्रोजन प्लस इथले दोन हायड्रोजन, टू हायड्रोजन प्लस टू हायड्रोजन, टू प्लस टू फोर, टू प्लस टू इज इक्वल टू फोर. त्यानंतर सल्फर बघा, सल्फर सल्फर एकच आहे, सल्फर एकच लिहून घ्यायचा. आता राईट हँड साईडला, राईट हँड साईडमध्ये मी काही चेंजेस केलेत का, नाही केलेले, मग राईट हँड साईड आहे असं लिहून घ्या. टू फाईव्ह टू वन चेक केलं तरी तुम्हाला तेच मिळणार आहे, टू फाईव्ह टू वन, दॅट्स इट. आता परत चेक करा, टू टू हे झालं बॅलन्स. आता सिक्स आणि फाईव्ह इथं अनबॅलन्स झालं आहे, त्यानंतर फोर आणि टू इथं पण अनबॅलन्स झालं आहे, वन वन बॅलन्स झाला. ठीक आहे, मग इथं आता दोन ठिकाणी अनबॅलन्स झालं आहे, दोन ठिकाणी अनबॅलन्स झालं आहे. इथं अनइक्वल आहे, देअरफोर हे अनबॅलन्स्ड आहे. सिन्स नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट्स इन रिॲक्टंट्स इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट, देअरफोर द इक्वेशन इज अनबॅलन्स्ड. आता परत रिपिटेशन, परत याला आपल्याला बॅलन्स करून घ्यायचं आहे, हे इक्वेशन मला आता बॅलन्स करायचं आहे. तर हे बॅलन्स करणार कसं, बॅलन्स करणार कसं, मग आता मी याच्यातला ऑक्सिजन घेणार का हायड्रोजन घेणार. आता याच्यासाठी मी एक छोट असं तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. तुमच्या बुकमध्ये काहीही ट्रिक दिलेली असू दे, त्या ट्रिकपेक्षा मी आता जी ट्रिक सांगतोय ती खूप महत्त्वाची आहे. काय सांगतोय बघा, आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन किती ठिकाणी आपण मार्क करून घेऊयात, ऑक्सिजन किती ठिकाणी, इथं एक वन, परत इथं टू दोन ठिकाणी, त्यानंतर इथं तिसऱ्यांदा आहे ऑक्सिजन, आणि इथं चार, एकूण फोर टाईम्स चार ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन आहे, चार ठिकाणी ऑक्सिजन आहे. हायड्रोजन बघा किती ठिकाणी आहे, इथं हायड्रोजन वन, म्हणजे किती कंपाऊंडमध्ये, हे वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत प्रत्येक फॉर्म्युल्यात आहे का, प्रेझेंट आहे का हे बघतोय. हायड्रोजन वन, इथं दुसऱ्यांदा हायड्रोजन आलाय, इथं हायड्रोजन आहे का, नाही, इथं हायड्रोजन आहे का, आहे, तीन, म्हणजे हायड्रोजन इन टोटॅलिटी तीन वेळा आलाय, ऑक्सिजन चार वेळा. मग मला कुणावर आवर घालणं जास्त सोपं, कुणावर कंट्रोल ठेवणं जास्त सोपं, जो कमी वेळा येतोय तो का जो जास्त वेळा येतोय तो, ऑफकोर्स जो कमी वेळा आहे त्याच्या त्याला कंट्रोल करणं जास्त सोपं. जो कमी वेळा आलाय, कोण कमी वेळ आलाय या दोन पैकी, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पैकी, तर कमी वेळ आलाय हायड्रोजन, तर त्याला मला बॅलन्स करणं जास्त सोपं. एकूण मी पोझिशन्स चेक केल्या, बाकी काय केलं नाही. बघा पोझिशन्स, ऑक्सिजन किती पोझिशनला आहे, ऑक्सिजन चार पोझिशनला आहे आणि हायड्रोजन तीन पोझिशनला आहे. जे कमी कमी वेळ आलाय त्याला मी प्रेफर केलं. ठीक आहे, हे लॉजिक मी वापरलं आणि हे लॉजिक तुम्ही वर सुद्धा वापरलं असतं तरीही चाललं असतं. पहिल्याच केसमध्ये सुद्धा बघा, आता हेच मी जे लॉजिक वापरलं आहे ते इथं जर तुम्ही वापरलं तर काय होईल. सोडियम आणि हायड्रोजन
सोडियम एन ए आणि एच हे अनबॅलन्स आहेत. तर सोडियम किती वेळा आलं आहे बघा, वन आणि टू, दोन वेळात सोडियम आला आहे. हायड्रोजन किती वेळा आला आहे बघा, वन टू आणि थ्री, तीन वेळा आला आहे. तर कमी वेळा कोण आला आहे, सोडियम. तर मी सोडियमला पहिल्यांदा बॅलन्स करणं प्रेफर करणार, ही ट्रिक लक्षात ठेवा. तुमच्या बुकमध्ये ट्रिक असू दे, ठीक आहे, डोक्यात ठेवायला हरकत नाही, पण मी आता जी ट्रिक सांगितली ती खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सगळे एक्झाम्पल सॉल्व करणं हे सोपं जाणार आहे या ट्रिकमुळे, ठीक आहे. जो कमी वेळ आला आहे त्याला बॅलन्स करणं जास्त सोपं. पहिली स्टेप त्यांनी सांगितली आहे तशी करून घ्यायची, पण पुढच्या स्टेपला मी जे लॉजिक सांगितलं आहे ते अप्लाय करायचं आणि सॉल्व करायचं आहे आपण एक्झाम्पल, ठीक आहे. 9 सेकंड करूयात. मी बॅलन्स कोणाला करतो, हायड्रोजनला. LHSला हायड्रोजन किती आहे आणि RHSला किती आहे बघूयात. LHSला हायड्रोजन आहे 4, RHSला हायड्रोजन आहे 2 आहे, म्हणजे राईट साईडचा हायड्रोजन वाढवला पाहिजे, तो 4 केला पाहिजे, म्हणजे मला राईट साईडच्या हायड्रोजनला दोन्ही गुणलं पाहिजे, म्हणजे बेदुने 4, इथं 4 येईल, इथं 4 येईल, ठीक आहे. म्हणजे मी दोन्ही गुणून घेणार. चलो इथं मी राईट हँड साईडला दोन्ही गुणून घेणार आहे, जिथं हायड्रोजन आहे तिथं, इथं एका हायड्रोजन नाही, इथं एकाच ठिकाणी आहे, तर एकाच ठिकाणी मी गुणून घेणार आहे. डू इट. लेफ्ट हँड साईड आय सी डी लिहून घ्या, 2NaOH प्लस H2SO4 गिव्ज यू Na2SO4, आणि हायड्रोजन इथंच आहे, त्यामुळे त्या हायड्रोजनला मी गुणतोय कशाने, दोननी गुणून घेतोय, मल्टीप्लाय बाय 2 H2O. अटेंडन्स द्या सगळ्याने, 2 H2O झालं, इक्वेशन मी आलं आहे. आता हे बॅलन्स आहे की नाही हे चेक करायचं आहे. आता हा कॉलम आहे असं लिहून घ्या, NaOHS. त्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. आता चेंज मी कुठं केला आहे, राईट हँड साईडला केला आहे. लेफ्ट हँड साईडला हात लावला आहे का, नाही लावलेला, त्यामुळे लेफ्ट हँड साईड आहे अशी लिहून घ्या, 2641. राईट हँड साईडला काय काय चेंजेस झालेत बघूयात. Na2 सोडियम किती, Na किती वेळा आला आहे, 2 वेळा आला आहे. O बघा किती वेळा आला आहे, 4, आणि 2O, 4 + 2 = 6, 4 + 2 = 6. त्यानंतर हायड्रोजन, सॉरी, या सिक्वेन्सने आपण जाऊयात. Na2 झाला, सल्फर किती वेळा आला आहे, सल्फर 1 वेळा झाला आहे, सल्फर 1 वेळा लिहून घेऊयात. ऑक्सिजन, ऑक्सिजन आत्ता आपण कॅल्क्युलेट केलं, त्यामुळे ऑक्सिजन झाला. तर राहता राहिला कोण, हायड्रोजन. हायड्रोजन किती वेळा आला आहे, 2 × 2 = 4, 2 × 4 = 4, 4 वेळा आला आहे. आता चेक करा इक्वेशन बॅलन्स झालं आहे का, 2 2 6 6 4 4 1 1. दॅट्स इट. सिन्स नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट्स, therefore equation is balanced. आणि जे फायनल इक्वेशन आहे ते थर्ड स्टेपला तुम्ही परत लिहून घ्यायचं आहे, थर्ड स्टेपला परत एकदा लिहायचं, बॅलन्स्ड इक्वेशन. सो व्हॉट इज दॅट, 2NaOH प्लस H2SO4 गिव्ज यू Na2SO4 प्लस 2H2O. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, सगळ्यांना कळलं का, सगळ्यांच्या लक्षात आलं का, येस, ठीक आहे. तर सगळ्यांनी आता हे जे आपण बघितलं आहे ते परत एकदा न बघता किंवा एकदा व्हिडिओ परत एकदा बघा, कारण हा इम्पॉर्टंट बिट आहे जो तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही केमिस्ट्री कधीही घेतलं आणि तुम्हाला आठवलं सावंत सरांनी बॅलन्स करायला कसं सांगितलं आहे, काय ट्रिक्स सांगितल्या, तर या ट्रिक्स जर तुमच्या डोक्यात एकदा फिट झाल्या
तर तुम्हाला बॅलन्सिंग द इक्वेशन याच्या सारखा सोपा पार्ट कुठलाही राहणार नाही. आणि मी जे सांगितलंय आणि तुमच्या बुकमध्ये जे लिहिलंय ते वाचून बघा, तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय ते यूज करायला हरकत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो 100% मी ज्या पद्धतीने दिलंय त्याच्या एवढं सोपं कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, सो चेक इट आउट, गो वन्स अगेन थ्रू युअर टेक्स्टबुक अँड थ्रू धिस व्हिडिओ. हा व्हिडिओ परत एकदा बघा आणि व्यवस्थित लक्ष द्या, अटेंडन्स द्या आणि आपण ठेवतोय होमवर्कला. मी आता बॅलन्स करायला होमवर्कला एक इक्वेशन देऊन ठेवतो, तुम्ही ते बॅलन्स करा एक मिनटं. होमवर्कसाठी कोणतं देता येईल एक मिनटं थांबा, अटेंडन्स द्या मला, होमवर्कसाठी एखादं शोधू द्या आणि मग मी तुम्हाला देतो. हा साधा एक देतोय होमवर्कसाठी, तुम्ही ट्राय करता हे एक्झाम्पल. होमवर्कला तुम्ही हे ट्राय करून बघा, वर्ड इक्वेशन देतोय काय बघा. कॅल्शियम ऑक्साईड खूप सोपं इक्वेशन दिलं आहे, प्लस वॉटर नको, कॅल्शियम ऑक्साईडचं नको, मॅग्नेशियम सोपं, त्याच्याहीपेक्षा सोपं देऊयात, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्ज यू मॅग्नेशियम ऑक्साईड. खूप सोपं इक्वेशन आहे. मॅग्नेशियम Mg नी दाखवतात, ऑक्सिजन O2 नी दाखवतात, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO नी दाखवतात. ठीक आहे, आता हे तुमचं तुम्ही बॅलन्स करायचं आहे होमवर्कला. विथ धिस नोट वी आर टू स्टॉप हिअर अँड वी आर टू मीट टुमॉरो इन द मॉर्निंग. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी 10वीत असतील त्यांना नक्की शेअर करा. उपयोगी व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना फायदा होऊ दे. चलो विथ दिस नोट वी आर टू स्टॉप हिअर, बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ.